हां नमस्ते, मी सुरेश इंदुराव शिंदे राहणार सावरे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी असून चालू वर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीन या पिकाची बीज प्रक्रिया कशी करायची याची मी माहिती तुम्हाला थोडक्यात देत आहे। त्यासाठी मी 1 किलो सोयाबीनचे बियाणे घेतलेलं आहे आणि त्या बियाण्यासाठी प्रथम बुरशीनाशक ट्रायकोडर्मा हे घटकाचं एक द्रावण म्हणजे प्रति किलोसाठी 10 मिली हे वापरायचं आहे आणि त्यानंतर हे वापरल्यानंतर सोयाबीनला लागल्यानंतर त्याला थोडंसं हळवार म्हणजे ते पोतंच हलवायला पाहिजे आहे कारण हे असं करून चालणार नाही कारण तर्पल हलकी असतात याची। आणि त्यानंतर दुसरं जैविक घटकाचं म्हटलं तर ह्या रायझोबियम, हे रायझोबियम पण प्रति किलोला 10 मिली हेच प्रमाण आहे, त्याप्रमाणे त्याचंही नंतर बीज प्रक्रियेसाठी वापर करायचा आहे। हे त्याला लावून झाल्यानंतर थोडंसं हे सुकल्यानंतर परत PSB म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू ह्या घटकाचा पण नंतर वापर करायचा आहे। आणि हे नंतर हे वापरल्यानंतर सोयाबीनला असं लावून झाल्यानंतर हे सोयाबीनचे हे जे आहे ते हलकंसं असं हळवार सोयाबीनची तळपल हलकी असल्यामुळं असं याला हळवार लावण्याचं आहे। आणि एक 15 ते 20 मिनटासाठी हे सावलीत सुकवायचं आहे। बीज प्रक्रिया करण्यापाठीमागं जे हे रायझोबियम नावाचा जो हा घटक वापरलेला आहे द्रवरूप स्वरूपातील हा ह्या सोयाबीन पिकासाठी बुरशीजन्य रोगापासून जमिनीतील पूर्ण बचाव करतं, त्यामुळे ह्याचा फायदा प्रथमतही फवारण्यासाठी वापरलेला आहे म्हणजे सॉरी बियाणे प्रक्रियेसाठी वापरला आहे। त्यानंतर रायझोबियम नावाचा हा जीवाणू घटक एक वापरलेला आहे, ह्याच्यापासून पिकाला सोयाबीनला जमिनीतील नत्राचं जे काय आहे ते उपलब्ध होऊन देतं, मुळावाटं याला उपलब्ध करून देतं। आणि त्यानंतर हे जे PSB नावाचं दुसरं तिसरं हे आहे जे बीज प्रक्रियेसाठी वापरलेलं आहे हे ह्या जमिनीतील ह्या सोयाबीन पिकाला जी स्फुरदची उपलब्धता जी गरज असते अतिशय महत्त्वाची ती ह्या PSB मार्फत उपलब्ध करून दिली। ह्याच्यामुळं बऱ्यापैकी ज्या ह्या ज्याला घटकांची ज्या सोयाबीनला उगवण्यासाठी आणि जी बियाणे उगवण म्हणजे पिकाला जी उपलब्ध लागते ह्या तिन्ही घटकापासून उपलब्ध होते आणि त्यामुळे ह्याचा चांगला फायदा होतो। आता आपल्या शेतकरी बांधवांना माझा असा एक सल्ला आहे की बीज प्रक्रिया केल्यामुळे बुरशीजन्य रोगापासून तसेच पिकाला नत्र उपलब्ध होण्यापासून उपलब्ध होते आणि त्यानंतर स्फुरद हे तिन्ही केल्यामुळं 15 ते 20% पिकाच्या मूळ उत्पन्नात हे वाढ होते पारंपरिक पद्धतीपेक्षा, त्यामुळं ही प्रत्येकाने ही बीज प्रक्रिया ही करावीच। आणि ही जी करण्यासाठी मला माननीय महाराष्ट्र शासनाच्या बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि त्यासाठी मी ही तुम्हाला ही बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवत आहे। आणि सर्व शेतकरी बांधवांनी की प्रत्येकाने आपापल्या शेतावरती बीज प्रक्रिया करूनच पेरणी किंवा टोकणं ही करावी। तरी मी ह्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यापासूनचे ग्रामीणच्या आमच्या कृषी सहाय्यकापर्यंत हे सर्वांनी मला बांधावर येऊन जी वेळोवेळी माहिती दिली आणि ह्या सर्व पिकाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि आम्हाला जी शेतकऱ्याला ही अनमोल माहिती दिली ती सर्व शेतकरी बांधवांच्या उपयोगाची आहे आणि सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, तर मी महाराष्ट्र शासनाचं शतशः आभार आहे। धन्यवाद।